नमस्कार, मी आकाश भोसले. पुण्यातल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पुणेकर हैराण झालेले आहेत. पुणे काँग्रेस कमिटीकडून एक अनोखं आंदोलन करण्यात आलं. या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये विटीदांडू खेळून हे अनोखं आंदोलन करण्यात आलेलं आहे. पाहूया. पुणेकरांना खड्ड्यात घालणाऱ्या सत्ताधारी भाजपचा, पुणेकरांना खड्ड्यात घालणाऱ्या सत्ताधारी भाजपचा खाली वाकला, खाली वाका. भाजपने बऱ्याच ठिकाणी सिमेंटने रस्ते देखील बुजवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही काही निदर्शन करत आंदोलन करताय, दुसरीकडे सहजाण्याचा देखील प्रयत्न करताय. बिलकुल नाही. भारतीय जनता पक्ष, मी या ठिकाणी सकाळी टिळक रोडने जाताना हे आंदोलन टिळक स्मारक चौकात करणार हे काल जाहीर केलं. त्याबरोबर भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी पहाटेपर्यंत पॅच मारायचं काम केलं हे अत्यंत निंदनीय आहे. आणि किती खालच्या थराला जायचं याला भारतीय जनता पक्षाने मर्यादा ओलांडलेली आहे. आणि काय सांगतात ते माजी मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग लागलेले आहेत. त्या होर्डिंगवर लिहिलेलं आहे की विकास पुरुष किंवा विकासाचे शिल्पकार त्यांनी पुणे शहर बकास केलेलं आहे. बरं, हे आंदोलन हे पहिल्यांदा होत नाही आहे. 2017 आम्ही आंदोलन केलं, खड्डे पडले होते. 2018 केलं, स्वारगेटला खड्डे पडले होते खड्ड्याविरोधात. आणि आता 2021 आम्ही रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष आहेत चंद्रकांतदादा पाटील, ते कोल्हापूरवरनं इथं आले होते आणि कोथरूडमधनं निवडणूक त्यांनी लढवली. त्यांना आम्ही आणि गिरीश बापट साहेबांना मोठा चष्मा पाठवणार आहे. आणि त्या चष्म्यातनं त्यांनी पुण्यात किती बकास झालं आहे पुणं हे पाहण्यासाठी आम्ही तो चष्मा पाठवणार आहे. या खड्ड्यांमुळं अनेकांचे प्राण जात आहेत. लहान लहान मुलं स्कूटरवरनं जाताना, आणि गंमत अशी हे भ्रष्टाचाराचा नमुना असा आहे की डांबरी रस्त्यावरती सिमेंटचे पॅच मारले, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अत्यंत दुर्दैव आहे पुण्याचं. यांना इतकी मेजॉरिटी दिली पुणेकरांनी, पण पुण्याची वाट लावायचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. नाही, प्रश्न तुम्ही जर पाहिला तर करोना काळामध्ये एवढं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी त्यांनी विकास कामं सुरू केली. आम्ही आम्हाला हरकत नाही जे महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत, पण समजा 24 तास पाणी पुरवठ्याचा प्रोजेक्ट आहे, पण त्या ठिकाणी नगरसेवकांच्या निधीमधनं मोठे मोठे रस्ते खोदून ठेवले. बरं, ते रस्ते खोदल्यानंतर त्याचं लगेच त्या ठिकाणी डांबरीकरण करायचं, पुनर्जीवन करायचं ह्याचा विषय नाही. फक्त ते पैसे कसे खर्च करायचे, म्हणजे याच्याबद्दल वादविवाद पण चालू आहेत की पैसे खर्च झालेत का नाही. तर आणि कोणतंही नियोजन नसताना अशा प्रकारे काम केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे झालेले आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ही निदर्शनं करून आज संजय बालगुडेंनी इशारा दिला तर तेवढा छोटासा पट्टा तरी झाला. आम्हाला असं वाटतं की हे निदर्शनं केल्यानंतर शहरभरामध्ये लोकांना काही अंशी तरी त्या ठिकाणी समाधान मिळेल एवढं काम महानगरपालिका करेल आणि भारतीय जनता पक्षाची लोकं त्या ठिकाणी झोपेतनं जागे होतील अशा प्रकारचे आपले नाही घोषणा करणं तिथपर्यंत ठीक आहे ना. पाऊस चालू आहे, त्यांनी करून दाखवावं ना.